जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या वेळेच्या माध्यमातून आपण बोगस पद्धतीने टी ई टीचं प्रमाणपत्र प्राप्त करून ज्या उमेदवारांनी नोकरी मिळवली आणि आयडी मिळवून पगारदेखील सुरू केलेला आहे अशा उमेदवारांची यादी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हे पण बघणार आहोत की त्यांना त्यांच्यावरती नेमकी आता कोणत्या पद्धतीची कारवाई होणार आहे ऑफिशियल लेटर ऑफिशियल यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा साईटच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे आहे एक महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे हे जे परिपत्रक आहे ते महेश पालकर सरांच्या सहीनिशी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि महेश पालकर जसं तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे ते शिक्षण संचालक आहेत मा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने त्यांनी हे पत्र इश्यू करून एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे एक आदेश दिलेला आहे या आदेशाद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे बघा की ज्या अर्थी महा टी ई टीच्या परीक्षेमध्ये दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जी काही सात हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारांची यादी जाहीर झालेली जा आहे त्या यादीनुसार जे आहे त्या उमेदवारांना इथून पुढच्या टी ई टी परीक्षा देण्यापासून या ठिकाणी मज्जाव घालण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे जर का शिक्षक शाळेमध्ये कार्यरत असतील तर त्यांच्यावरती कारवाई देखील करण्याचं आदेश देण्यात आलेला आहे आता ज्या अर्थी त्यांनी सांगितलेलं आहे टी ई टीची परीक्षा दोन हजार एकोणीसमध्ये सात हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने चौकशी अंती अपात्र केले आहे सदर उमेदवारांची यादी जी आहे महा आय टी मुंबई यांच्या यांना जे आहे नावानुसार आणि आधार क्रमांकानुसार मॅपिंग करण्यासाठी देण्यात आलं होतं आता महा आय टीकडून मॅपिंग करून प्राप्त यादीनुसार अप्राप्त अप अपात्र उमेदवारांपैकी चारशे छप्पनपैकी जे आहे नऊ उमेदवारांची नावे दोन वेळा आलेली आहेत आता दोन वेळा आलेली नऊ नावे वगळून एकूण चारशे सत्तेचाळीस उमेदवार राज्यातील खाजगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षणसेवक किंवा सहशिक्षक पदावरती कार्यरत असल्याचे आढळून आलेले आहेत व शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान देखील घेत आहेत आता त्यांच्यासाठी जे आहे त्यांनी अशा प्रकारचा आदेश दिलेला आ, आहे की त्यांना या ठिकाणी ते सांगतायत की या चारशे चौऱ्याहत्तर उमेदवारांचे शालाार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात आलेले आहेत आता या उमेदवारांना जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तीन आठ दोन हजार बावीस सात हजार आठशे चौऱ्याहत्तर अपात्र उमेदवारांची यादी जी आहे संचालनालयात सादर करण्यात आलेली आहे आता यानुसार जे आहे शासन प्रपत्र क्रमांक एकमधील मुद्दा क्रमांक जो पाच आणि सहा आहे त्याप्रमाणे साठ दिवसांमध्ये कारवाई पूर्ण करावी आणि चारशे सत्तेचाळीस शालार्थ आय डी गोठविलेल्या नावाव्यतिरिक्त अन्य उमेदवारांची नावे जर शालार्थ प्रणालीमध्ये आढळून आल्यास त्या उमेदवारांचे शालार्थ आय डी गोठविण्याबाबत याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून माहिती दिलेली आहे यामध्ये की उपरोक्त गोठविण्यात शालार्थ डी उमेदवारांची नावे ऑगस्ट दोन हजार बावीसच्या वेतन देयकामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता असल्याने सदरचे वेतन देयक रद्द करून संबंधितांचे नाव देयकामध्ये वगळून माहे ऑगस्ट दोन हजार बावीसचे चे वेतन देयक तयार करून अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान अदा करण्यासाठी कारवाई करण्यात यावी ही एक महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे महेश पालकर सरांचं हे पुत्र आहे त्यांच्या सहिनीशी त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांना या ठिकाणी महा आय टीने ट्रॅक केलेला आहे त्यांच्या आधार नंबरवरून किंवा त्यांच्या नावावरून त्या उमेदवारांना तर या ठिकाणी जे आहे आता या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे असे चारशे सत्तेचाळीस उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याची यादी मी तुम्हाला लगेच दाखवतोय या ठिकाणी या चारशे सत्तेचाळीस उमेदवार जे आहेत ते पगार उचलत आहेत आता त्यांचा जो शालार्थ आय डी आहे तो तात्काळ गोठवण्यात यावा अशा प्रकारचे हे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे या उमेदवारांची जी आहे संपूर्ण डिटेल्समध्ये यादी दिसत आहे या यादीमध्ये यांचा रो नंबर म्हणजे सिरियल नंबर आहे शालार्थ आय डी नंबर दिलेला आहे रीजन दिलेला आहे विभाग आता ही संपूर्ण जर आपण यादी बघितली मित्रांनो तर ही यादी फक्त आणि फक्त नाशिक विभागाची आहे अशाच प्रकारची जी यादी आहे ती इतर विभागांची देखील येणार आले आहे आलेली आहे आपण जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला ही जी यादी आहे ती टाकलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जा टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही यादी डाउनलोड करा आणि तपासून घ्या की ते कोण उमेदवार आहेत की ज्यांनी पैसे देऊन जे आहे टी ई टीचं बोगस प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या बळावरती आपली जी पेमेंट आहे ती सुरू केलेली आहे आता या यादीचं आपण जर थोडक्यामध्ये ॲनालिसिस केलं तर सिरियल नंबर शालार्थ आय डी नंबर यांचा रिजन म्हणजे रिजन जे काही विभाग आहे ते त्यांचा जिल्हा दिलेला आहे आणि या ठिकाणी करंट ऑफिस किंवा त्यांची जी शाळा आहे त्या शाळेचं नाव किंवा संस्थेचं नाव दिलेलं आहे एम्प्लॉईचं नाव देखील या ठिकाणी देण्यात आहे जो काही शिक्षक आहे त्या शिक्षकाचं नाव आणि त्या शिक्षकाची या ठिकाणी पोस्ट देण्यात आलेली आहे आता बघा आपण पाहू शकता की स्क्रीनवरती तुम्ही पॉज करून पाहू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये धुळे जिल्ह्यामधले हे शिक्षक आहेत त्याच्याबरोबरच जर आपण धुळे व्यतिरिक्त जिल्हा जर बघितला तर जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यामधले काही शाळा उर्दू मीडियमच्या आहेत तर काही इंग्लिश मिडियमच्या देखील शाळा या ठिकाणी दिसत आहेत मराठी माध्यमाच्या शाळा तर हमखासपणाने याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतच आहे जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्याच्या नंतर जर आपण बघितलं कारण याचा सुळसुळात मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे दोन हजार अठराच्या यादीमध्ये जर का आपण नावं बघितली तर नंदुरबार जिल्ह्याच्या खूप जास्त शिक्षकांची नावे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत आता याच्या व्यतिरिक्त नाशिक हा जो प्रॉपर जिल्हा आहे त्या नाशिक जिल्ह्यामधल्या देखील या ठिकाणी उमेदवारांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहे आता या यादीमध्ये जे आहे काही अशी धक्कादायक नावं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की शिक्षकांच्या नावांच्या व्यतिरिक्त जे आहे ज्युनियर क्लर्क यांची देखील नावं याच्यामध्ये आलेली आहे हे बघा हे ज्युनियर क्लर्क जे आहे नाशिक जिल्ह्यामधले या ठिकाणी शारदा माध्यमिक विद्यालय उंबरपाडा तालुका पेठ या ठिकाणचे जे या शाळेचे जे ज्युनियर क्लर्क आहेत त्यांचं नाव देखील आलेलं आहे याचा अर्थ जे आहे त्यांनी टीईटीचं टीचं बोगस प्रमाणपत्र या ठिकाणी मिळवलेलं आहे हे मित्रांनो एक प्रकारे जे आहेत धक्कादायकच गोष्टी आहेत आपण नक्की ही जी पी डी एफ आहे ते डाउनलोड करा आपल्या एरियामधले नेमके कोणते कॅन्डिडेट्स आहेत ते तपासून घ्या आणि ओळखून घ्या की हे ते लोक आहेत की ज्यांनी ज्या इमाने इतमारे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचं जे आहे नोकरी या ठिकाणी हडपून त्यांच्या जागेवरती या ठिकाणी त्यांनी कब्जा केला होता याच्या व्यतिरिक्त आणखी इतर जे सर्व विभाग आहेत महाराष्ट्रामधले त्या सर्व विभागांची यादी देखील आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहोत जेणेकरून अशा प्रकारचे संपूर्ण उमेदवार जे काही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत आणि ज्यांनी जे आहे टी ई टीच्या प्रमाणपत्रामध्ये जे आहे बोगसपणा केलेला आहे त्या सर्वांची यादी आपण आपल्या टेलिग्रामला दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जा आणि टेलिग्रामचं चॅनल नक्की जॉईन करा